हमास मिटणार नामोनिशान। इस्रायलचा गाजा पट्टीला वेढा। एक आदेश आणि हमासचं काम तमाम। इस्रायल आणि हमासचं युद्ध 7 ऑक्टोबर पासून पेटलंय। गाजा पट्टी मधून हमासचं नामो निशाण हटवण्यासाठी इस्रायलनं हल्ल्यांचा सपाटा लावलाय। आणि आता जल जमीन आणि आकाशातून फायनल हल्ल्याचं प्लॅनिंग आहे। इस्रायलनं टँक तोफा आणि सगळी अस्त्रशस्त्र गाजा बॉर्डरवर तैनात केली आहे। इस्रायलनं हमासला घेरण्यासाठी परफेक्ट व्यूहरचना तयार केली आहे, त्यामुळे हमासचं वाचणं मुश्किलच नाही तर नामुमकिन आहे। इस्रायल हमासचं युद्ध आता निर्णायक टप्प्यावर आलंय। सुडान पेटलेल्या इस्रायलला थांबवणं आता कुणाच्याच हातात नाही। इस्रायली सैनिक टँक्सनी गाझामध्ये घुसायला सुरुवात केली आहे। इस्रायलची राजधानी तेल अवीव ते गाझा बॉर्डर पर्यंत जाणारे रस्ते आर्मी टँक्सनं भरून गेले। इस्रायलचा हा जंगी ताफा हमासचं काम तमाम करण्याच्या इराद्यानं गाझाकडे निघालाय। इस्रायल आणि हमासचं युद्ध भडकलेलं असताना इराण त्यात तेल ओततोय। इस्रायलनं गाझामधलं ऑपरेशन थांबवलं नाही तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल असा इशारा इराणनं दिलाय। इराणची युद्धात एंट्री झाली तर हे युद्ध किती काळ चालेल याचा अंदाजच बांधता येणार नाही। यहां पर दिखा रहे हैं सीधी तस्वीरें आपको एक बार फिर से जी न्यूज ग्राउंड जीरो से दिखा रहा है, जहां पर इजरायली जो टैंक्स हैं वो गाजा बॉर्डर पर युद्ध की तरफ आगे बढ़ते जा रहे हैं। और साथ ही आप देख सकते हैं क्योंकि बहुत कम समय बचा है, इजरायल की सेना पूरी तरह से गाजा पट्टी में हमास के आतंकी ठिकानों को नेस्तनाबूद कर देना चाहती है। हमासवर हल्ला चढवण्याआधी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू स्वतः गाझा बॉर्डरवर पोहोचले। इस्रायलच्या सैनिकांनाही त्यामुळे 10 हत्तींचं बळ मिळालं। इस्रायल आता हमास विरोधात संपूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरलंय। इस्रायली सैनिकांनी हमासच्या मोठ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून सैनिकांचा जोश आणखी वाढवलाय। हमासच्या नुखबा फोर्सचा बिलाल अद कुद्राला इस्रायली आर्मीनं एअर स्ट्राईक करत ठार केलं, तर इस्रायलवरच्या हल्ल्याचा मास्टर माइंड अली कादी आणि एअरफोर्स चीफ मुराद अबू मुरादचाही ड्रोन हल्ल्यात खात्मा करण्यात आला। इस्रायली सैन्यानं आता गाझाला पुरतं घेरलंय। आता इस्रायली सैन्य फक्त वाट पाहतंय आक्रमणाच्या आदेशाची। विशाल पांडेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, गाझा बॉर्डर। भंडाऱ्याची उधळण म्हणजे Zee 24।